मुलांनो आपण अवर शेल्टर हा धडा सध्या शिकतो आहोत त्यात आपण मागच्या व्हिडिओमध्ये हे बघितलं की आपल्याला शेल्टर म्हणजे निवारा आवश्यक का असतो हो की नाही मग त्यामध्ये आपण हे, हे पहिलं पान बघितलं त्यात घर कोणाकोणाला आवश्यक असतं ते सगळे चित्रात आपण बघितलं आणि आपलं घर काय काय का... त्या घरात काय काय असावं हे पण आपण बघितलं आणि त्यानंतर आपण बघितले काइंड्स ऑफ हाऊसेस म्हणजे घरांचे प्रकार त्यात पहिलं कोणतं येतं मग टेंट हट चॉल ब्लॉक आणि स्कायस्क्रॅपर्स आणि याच्यानंतर येतं बंगलो असे सहा प्रकार आपण बघितले बरोबर मग आज आपण काय बघणार आहोत की घर तयार कसं होतं त्याला मटेरियल काय काय लागतं आणि ते सगळं मटेरियल आपल्याला कुठून मिळतं आणि कोण घर बांधतं हे आज आपण बघणार आहोत ठीक आहे त्यातलं बी हे बघायचं आहे तुम्ही या पानावरचं बी लेटर लिहिलेलं फ्रॉम व्हेअर डू वी गेट द बिल्डिंग मटेरियल्स म्हणजे बिल्डिंग मटेरियल म्हणजे बांधकामाचे साहित्य हे आपल्याला कोठून मिळते नंबर वन ब्रिक्स अँड टाईल्स आर मेड फ्रॉम क्ले हां ब्रिक्स म्हणजे विटा आणि टाईल्स म्हणजे फरशा आपल्या घरी आपल्याला लाव जमिनीवर लावलेल्या असतात त्या फरशा या कशापासून तयार होतात तर क्ले म्हणजे मातीपासून तयार होतात देन दे आर सेंट टू द ब्रिक किल टू बी बेक तुम्ही विट विट भट्टी बघितली असेल हो ना गावाच्या बाहेर कुठे कुठे वीट भट्टी असतात तर आधी मातीला विटांचा आकार दिला जातो आणि त्यांना त्या भट्टीमध्ये भाजलं जातं आणि अशा प्रकारे त्या भाजलेल्या विटा एकदम पक्क्या होतात आणि त्या पक्क्या विटा मग बांधकामासाठी बांध वापरल्या जातात तुम्ही विटांवर विटा ठेवून भिंत बांधताना बघितली असेल की नाही तर त्या विटा अशा प्रकारे आपण बनवल्या जातात आणि आपण त्या वापरतो नंबर टू सँड इज ब्रॉड फ्रॉम द सी रिवर ऑर कॅनल्स सँड म्हणजे वाळू रेती ती आपल्याला तयार करता येत नाही तर ती आपल्याला कोणाकडून मिळते सी म्हणजे समुद्र र, नदी किंवा कालव्यांच्या काठाशी आपल्याला ती वाळू मिळत असते तिथून ती उचलून आणत असतात नंबर थ्री सिमेंट अँड स्टील रॉड्स आर ब्रॉट फ्रॉम फॅक्ट्रीज सिमेंट आणि स्टील रॉड्स मात्र फॅक्टरीमध्ये तयार होतात नंबर फोर वी गेट टिंबर फ्रॉम द ट्रीज आता हे टिंबर म्हणजे काय माहिती आहे तर बांधकामाला जे लाकूड वापरलं जातं त्याला टिंबर असे म्हणतात म्हणजेच बांधकामाला लागणारे लाकूड म्हणजे टिंबर असा त्याला शब्द आहे डोअर्स अँड विंडोज आर मेड फ्रॉम टिंबर तर या टिंबरपासून म्हणजे लाकडापासून आपल्याला बरेच काही घरी तयार करायचं असतं दारं खिडक्या आणि खरं तर आपल्याकडे जे फर्निचर असतं ते सुद्धा सगळं लाकडापासूनच तयार होतं आता पुढे बघूया सी हू बिल्ड द हाऊस घर कोण बांधतं म्हणजे कोणकोण लोक मिळून घर तयार होतं एक व्यक्ती कुणीही एवढं मोठं घर तयार करू शकत नाही तर त्यात वेगळ्या वेगळ्या लोकांची मदत होत असते आणि हे सगळे मिळून घर तयार करत असतात मग त्यातलं आपण बघूया नंबर वन द आर्किटेक्ट ड्रॉज द प्लान ऑफ द हाऊस आर्किटेक्ट म्हणजे वास्तुतज्ञ किंवा वास्तुविशारद तो काय करत असतो तर घराचा प्लान तयार करून देत असतो म्हणजे नकाशा तयार करून देत असतो की तुम्हाला घर कसं हवं आहे त्याचा तुम्हाला विचारून छान प्लान काढून देतो नंबर टू द मेसन बेल्स द वॉल्स ऑफ द हाऊस मग आता बांधकामाला सुरुवात करायची आहे प्लाननुसार मग मेसन म्हणजे गवंडी गवंडी काय करतो घराच्या भिंती बांधतो बघा त्या चित्रात दाखवलेलं आहे की एक गवंडी म्हणजेच मेसन अशा विटांवर विटा ठेवून आणि वाळू सिमेंट याचं जे मिश्रण असतं ते घेऊन त्या विटा अशा सुंदर रचतो एकावर एक आणि छान एका रेषेमध्ये सरळ अशी भिंत बांधत असतो नंबर थ्री द कार्पेंटर मेक्स द डोर्स अँड द विंडोज कार्पेंटर म्हणजे सुतार तो काय करतो तर सगळं लाकडी काम तो करत असतो लाकडापासून जे जे तयार होतं ते सगळं सुतार तयार करत असतो घरात लागणारे दार खिडक्या हे सगळं कोण तयार करतं तर तो कारपेंटर असतो आता पुढचं पान बघूया नंबर फोर द ब्लॅक स्मिथ मेक्स द आयर्न फ्रेम्स ग्रिल्स ऑफ द विंडोज अँड द लॅचेस ऑफ द डोअर्स ब्लॅक स्मिथ म्हणजे लोहार लोह म्हणजे लोखंड लोखंडाचं काम करणारा म्हणजे ब्लॅक स्मिथ बघा आपल्या घरात काम पण खूप असतं काही काही जसं आता दरवाज्याचे फ्रेम्स असतात काही काही आपले फ्रेम्स आणि खिडक्यासुद्धा लोखंडी असतात आणि कडी कोयंडे दारांचे हे सुद्धा बरंच साहित्य जे असतं ते लोखंडापासून तयार होत असतं तर हे सगळं साहित्य कोण तयार करतं तर तो असतो ब्लॅक स्मिथ म्हणजे लोहार नंबर फाईव्ह द प्लंबर फिट्स द टॅप्स द टॉयलेट्स अँड द वॉश बेसिन्स आता तुम्ही प्लंबर हा शब्द नेहमी ऐकत असाल कारण आपल्या घरी जेव्हा एखादा नळ खराब होतो पाणी गळत असतं किंवा आपल्याला नवीन नळ बसवायचा असेल तर तेव्हा आपण काय म्हणतो की आपल्याकडे प्लंबर आपण बोलवायचा म्हणजे मग तो आपल्याला नळ नीट करून देईल हो की नाही तर प्लंबर जो असतो तो नळाचे फिटिंग्स करून देत असतो सगळ्या घरभर हां नंबर सिक्स द इलेक्ट्रिशियन फिट्स द लाइटिंग फॅन्स प्लग्स अँड द स्विचेस इलेक्ट्रिकचं काम करणारा कोण तर इलेक्ट्रिशियन ठीक आहे तो आपल्या घरात सगळे इलेक्ट्रिकचे जे फिटिंग्स असतात त्या सगळ्या करून देतो मग आपल्या घरात काय काय असतं बरं आपल्याला प्रत्येक रूममध्ये लाईट फिट करायचे असतात फॅन बसवायचे असतात त्याचे स्विचेस बसवायचे असतात प्लग्स बसवायचे असतात फ्रीजचं कनेक्शन टी व्हीचं कनेक्शन हे सगळं तो करून देत असतो एवढ्या सगळ्या लोकांची मदत घेऊन आपलं घर तयार होत असतं बरोबर आहे मग आता डी ते बघा काय लिहिलं आहे हाऊस शुड बी कीप अवर हाऊस आपण असं छान पद्धतीने एवढ्या लोकांच्या मदतीने बांधलेलं घर आपलं ते आपण कसं ठेवायला पाहिजे द हाऊस शुड बी स्वेप्ड डेली बघा आपलं घर आपण रोज स्वच्छ झाडलं पाहिजे इट शुड बी मॉप्ड वेल ते रोज स्वच्छ पुसलं पाहिजे द टॉयलेट्स अँड द बाथरूम्स शुड बी केप्ट क्लीन ऑलवेज बाथरूमची आणि टॉयलेटची स्वच्छता नेहमी ठेवली गेली पाहिजे रोज ते स्वच्छ केलं गेलं पाहिजे द हाऊस शुड लुक नीट अँड टायडी अशा पद्धतीने आपलं घर एकदम नीट आणि स्वच्छ दिसलं पाहिजे हो की नाही मग आता असं घर जर आपल्याला नीटनेटकं ठेवायचं असेल तर आपण देखील आपल्या पालकांना मदत करायला पाहिजे मग त्याच्या पुढे बघा काय लिहिलं आहे रिमेंबर हे आपल्याला माहिती आहे की प्रत्येक धड्यामागे जे रिमेंबर असतं ते खूप महत्त्वाचं असतं आणि ते आपल्याला नंतर वहीमध्ये लिहायचं पण असतं ते आपण आता वाचूया नंबर वन ऑल लिव्हिंग थिंग्स नीड अ शेल्टर टू लिव्ह इन हे तर आपण बघितलं की सगळ्या सजीवांना एका शेल्टरची म्हणजे निवाऱ्याची गरज असते ह्युमन बीइंग्स लिव्ह इन हाऊसेस माणसं कुठे राहतात तर घरामध्ये राहतात वी आर सेफ अँड प्रोटेक्टेड इन अ हाऊस आपण आपल्या घरामध्ये सेफ असतो सुरक्षित असतो हो की नाही नंबर फोर टेंट्स आर मींट फॉर टेम्पररी स्टे बघा आपलं झालं हे तात्पुरता निवारासाठी ची आपण व्यवस्था केलेली असते हट्स आर स्मॉल वीक हाऊसेस हट्स जरी एक घर असलं घरांचाच प्रकार असला तरी पण ते कसं असतं स्मॉल छोटी असते झोपडी हो आणि ते खूप वीक असतं म्हणजे अगदी तकलादू असं घर असतं नंबर सिक्स चॉल्स ब्लॉक्स स्काय स्कायस्क्रॅपर्स अँड बंगलोज आर बिग अँड परमनंट हा होम्स हे सगळे प्रकार जे आहेत ते मात्र कसे आहेत पक्के घर आहेत परमनंट होम्स आहेत मेनी वर्कमन आर नीडेड टू बिल्ड परमनंट हाऊसेस हो ना एक घर बांधण्यासाठी आपण जसं वर बघितलं की एवढ्या सगळ्या लोकांची आपल्याला मदत घ्यावी लागते बरोबर आहे मग हा धडा तुम्हाला आता समजला खूप छान धडा आहे आणि तुम्ही तो सारखा सारखा वाचायचा आहे आणि हे जे सगळे वर्कमन आहेत यांचे सगळ्यांचे अर्थ आणि स्पेलिंग्स तुम्हाला पाठ करायचे आहेत आता वहीमध्ये आपण याच्या आधी काय लिहिलं काइंड्स ऑफ हाऊसेस हे तुम्ही वहीत लिहून काढलं आहे तर आज तुम्ही काय लिहायचं आहे ते बघूया बी फ्रॉम वेअर डू वी गेट द बिल्डिंग मटेरियल्स बिल्डिंग मटेरियल कुठून काय मिळतं ते आपण आता थोडक्यात लिहिलेलं आहे आपल्या वहीत पण ते लिहायचं आहे ब्रिक्स अँड टाईल्स फ्रॉम क्ले सँड फ्रॉम सी रिव्हर ऑर कॅनल्स सिमेंट अँड स्टील रॉड्स फ्रॉम फॅक्टरीज टिंबर फ्रॉम ट्रीज आता अजून पुढच्या पानावर लिहायचं आहे हू बिल्ड द हाऊस घर कोण बांधतं नंबर वन आर्किटेक्ट कोण काय काय काम करतं ते आपल्याला थोडक्यात लिहून काढायचं आहे आर्किटेक्ट ड्रॉज द प्लान मॅसन बेल्ड द वॉल्स कार्पेंटर मेक्स द डोअर्स अँड विंडोज ब्लॅक स्मिथ मेक्स द आयन फ्रेम्स प्लंबर फिट्स द टॅब्स इलेक्ट्रिशियन फिट्स द लाईटिंग इतकं झाल्यावर रिमेंबर लिहिलं आहे बघा मी खाली आता तुम्हाला काय करायचं आहे धड्यातलं खालचं जे रिमेंबर मी आत्ता वाचलं पेज नंबर ट्वे थर्टी फोरवरचं ते तुम्हाला इथे पुस्तकातलं पाहून लिहून काढायचं आहे जशाला तसं मग आलं लक्षात तुम्ही हा धडा सारखा सारखा वाचा आणि हे जे वहीतलं आहे ते तुमच्या वहीत पण लिहून काढा